आज मी हे काम करणार आहे की झाडांच्या या मुळांच्या खाली म्हणजे झाडाच्या बुंद्यात आपण ज्या प्रकारचे इथे हे आत्ता तुम्हाला दिसत आहेत असे पाट मारून घ्यायचे आहेत याला आपण पाट असं म्हणतो किंवा झाडाला आगर उकरणे असं आमच्याकडे म्हणतात आगर म्हणजे बेसिकली बाग बागायतीची जमीन आणि तो आगर उकरणं कशासाठी उकरायचा तर तो झाडांना असं पाणी जावं यासाठी उकरायचा अशा प्र पद्धतीने इथे अशा पद्धतीने पायपिंगची सिस्टीम आहे आपल्याकडे आणि पायपिंगच्या सिस्टीमने आता आपण इथे पाणी, पाणी। सोडतो आणि मग ते असं सगळ्या झाडांच्या बुंद्यापर्यंत जातं हे मी ऑलरेडी काम केलेलं आहे ते अगर मी तुम्हाला इथे दाखवतोय ते नारळाच्या झाडावरती ते सो येस त्याच्या बुंध्याशी पण आपण इथे आता असा मोठा गेटर मारलेला आहे ह्याच्यात पाणी जातच आपण इथे शेणखत लेंडी वगैरे आणि बाकीचं काही तुम्हाला खत द्यायचं असेल झाडाला तर ते पण इथे देऊ शकता चांगलं शोषून घेतात झाडं आणि अशा पद्धतीने मी आज इथपर्यंत आलेलो आहे इथेच माझी विहीर आहे जवळ त्या विहिरीच्या जवळपर्यंत मी आता आलेलो आहे बाकीचं काम आज जे मी करतो आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे की हे दिसतं इतकं का हलकं काम का नाही आहे थोडीशी ताकद लागते याला आधी मी हे कुदळ्यांनी उकरून घेतलेलं होतं आणि आता फावड्यांनी माती ओढून ओढून सारखी करतोय आणि हा जो पार्ट आपण बनवणार आहोत हा आपल्याला उतारसुद्धा डोक्यात ठेवून बनवायचा आहे सो दॅट पाणी प्रत्येक झाडाला मिळेल आणि एकाच ठिकाणी तुंबून राहणार नाही यानंतर मी तुम्हाला दाखवतो आहे माझ्या घरापुरते मी छोटासा मळा केलेला आहे ह्या मळ्यात आपण विविध प्रकारची पिकं लावलेली आहेत घरच्यापुरतीच डेफिनेटली मला काय हे कुठेही विकायला न्यायचं नाही आहे इथे तुम्ही बघू शकता मी तसरा केलेला आहे त्याच्यावर हे माठाचं बी पेरलेलं आहे तसऱ्या म्हणजे हे हिल्स आणि व्हॅलीज लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर ही तुम्ही इथे बघू शकता मिरचीची मिरची रोपं लावलेली आहेत दोन घरच्या घरी आपल्याला मिरच्या मिळाव्यात म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला जी खालच्या तसऱ्यांमध्ये दिसत आहेत रोपं सगळी ती वांग्याची रोपं आहेत दोन तीन प्रकारची वांगी आमच्याकडे आहेत त्याचं बियाणं आपण इथे लावलेलं ला आहे त्याच्यानंतर हे जे तुम्हाला रोपटं दिसतं इथे छोटंसं हे कलिंगडाचं रोप आहे आणि ही सुद्धा आपण एक बारा तेरा रोपं लावलेली आहेत म्हणजे बिया इथे मी पेरलेल्या होत्या त्याच्यातही आता ही रोपं उगून आलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता आहे की आत्ता रिसेंटलीच मी याला लेंडी आणि शेणाचं खत टाकलेलं होतं आणि इथून आपण बघू शकताय तीन रांगा मी कलिंगडाच्या केलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या चार रांगा आहेत त्या चार रांगांवर मी माठ पेरलेला आहे लाल माठ रेड अॅमेरनसुद्धा म्हणतात त्याला छान भाजी होते त्याची आणि इथे मी तुम्हाला दाखवतो आहे ती आहेत टॉमॅटोचं बी मी पेरलेलं होतं इथे त्याची रोपटी उगवून आलेली आहे छोटी छोटी तर हीसुद्धा आता मोठी होतील तस तशी आपण दुसरीकडे लावणार आहोत यानंतर एका सेपरेट प्लॉटवर हो मी थोडीशी मेथीसुद्धा पेरली होती ती आता इथे उगून आली आणि आपण आता या प्लॉटना छोट्या छोट्या मळ्यामध्ये पाणी देणार आहोत सध्या मी झारेंनीच पाणी देतो कारण सगळीच रोपटी लहान आहेत आणि माठाचं बीसुद्धा नुकतंच उगवून आलेलं आहे त्यामुळे झाारींनी पाणी देणं बेटर राहतं थोडेसे सगळे रोपटे मोठे झाल्यानंतर मी याला नळीने वगैरे पाणी देणार आहे तर मंडळी सगळी कामा आटपून घरी येताना मला हा सुंदरसा कॅटरपिलर सापडला याला आमच्याकडे सुरवंटसुद्धा म्हणतात आणि ह्याच्यापासूनच आपल्याला जी दिसणारी फुलपाखरं किंवा मॉथ आपण जे म्हणतो पाकोळ्या ती पाकोळ्या किंवा ते मॉथ तयार होतात आणि फारच सुंदर वाटला मला म्हणून मी हा क्लिप शूट करून इथंच हा व्हिडिओ एंड करतो आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा आवडला असेल आणि ह्याच्या पुढे पण मी असे छोटे छोटे व्हिडिओ माझ्या वाडीतल्या कामांचे आणि असल्या निसर्गातल्या भागांचे कोकणातल्या गोष्टींचे दाखवणार आहे सो so, थँक्यू सो मच so